वेलकम टू माय चैनल। आज आपण करूयात अतिशय छान असा गोड पदार्थ। पहा, त्यासाठी मी या ठिकाणी पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना थोडंसं आपण तव्यावरती भाजून घेतले। आता या शेंगदाण्यांना आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेऊयात। आता या शेंगदाण्यांना आपण दोन भागामध्ये वाटून घेऊयात। याच्यामध्ये 2 ते 3 विलायची घालायचे, त्यानंतर अर्धी वाटी गूळ। गुळाचं प्रमाण तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। अशा प्रकारचं हे वाटण करून घ्यायचं। आता आपण याच्या पोळ्या बनवूयात। पहा, त्यासाठी मी गव्हाची कणिक या ठिकाणी भिजवून घेतलेली होती। जशी आपण चपात्या करण्यासाठी मळून घेतो तशा प्रकारचे मळून घेतलेले। अशा प्रकारे या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे। आता जसे आपण पारी करतो पहा, अशा प्रकारे दाबून याच्यामध्ये भरपूर कूट भरून घ्यायचा। हे जे सारण आपण केले आणि हळूहळू याच्या कडा बंद करून घेऊयात। अशाच प्रकारचा सांजोरीचा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। गुळाचे सांजोरी जे आपण लग्नामध्ये वगैरे शिदोरी देण्यासाठी वापरतो, ती गुळाची सांजोरी गव्हापासून तयार केलेली, असा एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। हे पहा, अशा प्रकारे भरून बंद करून घ्यायचं। आता याला आपण पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। अलगद हळूवारपणे लाटून घ्यायच्या। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। अशा प्रकारच्या अनेक पारंपरिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। हे पहा, अशा प्रकारे पातळ अशी लाटून घ्यायची। सांजोऱ्याची पोळी आपण जाडसर लाटतो, परंतु शेंगदाण्याची पातळ लाटायची आणि त्याला एक विशिष्ट पद्धतीने भाजायचं आहे, तेही मी सांगणार आहे। अशा प्रकारे आपण आता सर्व पोळ्या करून घेऊयात। अगोदर पहा, या ठिकाणी मी पॅन गरम करायला ठेवला आहे। आता आपण पोळ्या छान अशा भाजून घेऊ। पहा, याची साईड पलटून घेतले आणि आता यांना आपण मंद आचेवरतीच भाजायचे आहेत, जेणेकरून त्या खरपूस होतात। मीडियम गॅसवरती भाजल्यानंतर आपणाला ह्या खाताना अतिशय कुरकुरीत अशा लागतात। पहा, मस्त फुगायला लागले आणि याला आपण तूप लावून घेऊयात। पहा, अशा प्रकारे आता खरपूस भाजून तयार झालेले, आता आपण काढून घेऊयात। पहा, अशा प्रकारे या शेंगदाण्याच्या पोळ्या तयार आहेत। खाण्यासाठी चवदार आणि आरोग्यासाठी हेल्दी अशा या शेंगदाण्याच्या पोळ्या तयार आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू।